वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत नायगाव पूर्वेकडे परेरा नगरमध्ये पाण्यासाठी नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत पाण्याची समस्या सुटणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा नागरिकांचा निश्चय आहे. निवडणुका आल्या की सगळेच पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देतात पण निवडणुकीनंतर मात्र आश्वासनांकडे पाठ फिरवत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. वसई विरार पालिका निवडणुकीत पाण्याचा मुद्दा सगळ्यांच्याच अजेंड्यावर होता. त्यावेळी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी पाणी न आल्यास राजीनामा देऊ अशी घोषणा केली होती मात्र अद्यापही परेरा नगरवासियांना पाणी काही मिळालेलं नाही आणि त्यामुळे स्थानिकांनी उपोषणाचं हत्यार उगारलं आहे. कायमचं शेवटपर्यंत उपोषण आमरण उपोषण आमचं राहील. लोकांसाठी आपल्या लोकांसाठी नायगावकरांसाठी आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे. आम्हाला पाणी पाहिजे. पाणी ते आम्हाला कुठच्याही आमचा कुठच्याही ह्याला विरोध नाही आहे की आम्हाला फक्त कुठच्याही डॅमचं सूर्या डॅमचं जर जमत नसेल तर आम्हाला पेरलार डॅमचं द्यावं. कुठून तरी काहीतरी करून आम्हाला मेपर्यंत पाणी मे 15 तारीखपर्यंत आम्हाला पाणी पाहिजे. 17 ते 18 वर्षांपासून आमच्या परिसरामध्ये बिलकुल पाणी नाही आहे. पूर्णच्या पूर्ण जो आमचा पाण्याचा सप्लाय होतो आता टँकरवरती होतो. टँकरशिवाय आम्हाला दुसरं काहीही मिळत नाही. जवळपास बघितलं गेलं साहेब तुम्ही तर 1500 ते 2000 रुपये प्रत्येक घरामागे टँकरच्याकडे खर्च जातो, पाण्याकरता खर्च जातो. विकत घेण्याकरता जे पाणी लागतं ते वेगळं लागतं. मेंटेनन्स पण आम्हाला हेवी पडतात आणि कोणी आम्हाला इथे सपोर्ट करण्याकरता नाही आहे. त्याचकरता आम्ही हा आमरण उपोषणाचा एक आता मुद्दा घेतलेला आहे.